आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यासपीठावर आगमन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर राज्यपाल रमेश बैस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मिस्टर हिरो सुनील तटकरे आता व्यासपीठावर पोहोचले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवेजी, केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री रामदास आठवलेजी, केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री कपिल पाटिलजी, महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवारजी, महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष माननीय श्री राहुल नार्वेकरजी, महाराष्ट्र के माननीय मंत्री श्री उदय सामंतजी, महाराष्ट्र के माननीय मंत्री श्री दीपक केसरकरजी, महाराष्ट्र के माननीय मंत्री श्री रविन्द्र चव्हाणजी, महाराष्ट्र के माननीय मंत्री श्री मंगल प्रभात लोढ़ाजी, महाराष्ट्र के माननीय मंत्री श्रीमती अदिति तटकरेजी, माननीय सांसद श्री सुनील तटकरेजी, माननीय सांसद श्री श्रीरंग बारणेजी, माननीय आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, माननीय आमदार श्री प्रशांत ठाकुरजी एवं माननीय आमदार श्री महेश बाल्दीजी, आप सभी का तहे दिल से स्वागत है. तर सर्व मान्यवरांचं आता व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि पंतप्रधान मोदी हे देखील सभास्थळावर दाखल झालेले आहेत. कुठल्याही क्षणी आता पंतप्रधान मोदी हे व्यासपीठावर दाखल होतील आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सभास्थळी दाखल झालेले आहेत. श्रीरंग बारणे, अदिती तटकरे, दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील, खासदार कपिल पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची. आणि याच कार्यक्रमामधून इतर काही विकास कामांचं या ठिकाणी लोकार्पण होणार आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्प याचं भूमिपूजन या ठिकाणी प्रतिकात्मकरित्या केलं जाईल. त्याचबरोबर सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, नवी मुंबई मेट्रो मार्ग एक बेलापूर ते पेंढार, खार रोड आणि गोरेगाव दरम्यान नवीन 6वी रेल्वे लाईन याचं देखील लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्याचबरोबर नमो अभियान, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, नारी शक्ती दूत ऍप आणि लेख लाडकी योजना या महिलांसाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या अशा ज्या काही योजना आहेत त्याचा शुभारंभ देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणार आहे. तर उरण आणि खारकोपर दरम्यान EMU ट्रेनची सुरुवात होणार आहे, त्याला देखील पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. तर सभास्थळावर आपण पाहतोय की सर्वच मान्यवरांचं आगमन झालेलं आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आणि इतरही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अगदी कुठल्याही क्षणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर दाखल होत आहेत. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्री नरेंद्र मोदी जी की गरिमामय उपस्थिती का इस आयोजन को लाभ हुआ है. हम सभी भाग्यशाली महसूस करते हैं और आपको साभार नमन करते हैं. विभिन्न कार्य तथा परियोजनाओं के भूमि पूजन, शिलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, शुभारंभ एवं लाभ वितरण समारोह के लिए उपस्थित सभी का विशेष रूप से मंच पर विराजमान माननीय प्रधानमंत्री जी एवं अन्य गणमान्यों का आज के इस खास समारोह में मैं मानसी हार्दिक स्वागत करती हूं. समारोह का आरंभ राज्य गीत से होगा, सभी उसके सम्मान में खड़े हो जाएं.